मास ट्रॅपिंग किंवा मराठीत आपण म्हणतो सामूहिकरित्या पतंग पकडणं, सामूहिकरित्या. आता याच्यात तुम्ही बघता की एका एकराला आपण साधारणतः वेगवेगळ्या ट्रीटमेंटच्या अंतर्गत 8 ट्रॅप, 20 ट्रॅप, 25 ट्रॅप, 30 ट्रॅप, 35 आणि 40 अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत. आता या फील्डमध्ये किती लावले? 2 त्याच्यात कोणते कोणते आहेत? 8 आणि 8 आणि 20. एका एकरामध्ये 8 असतील, दुसऱ्या एकरामध्ये 20 ट्रॅप असतील. तर याच्यामध्ये याचा अर्थ असा असतो की आपल्याला शक्यतो जर कामगंध सापळ्यात चांगले पतंग दिग्दर्शनास आले तर फवारणीची फारशी गरज पडत नाही. मॅक्झिमम याच्यामध्ये कव्हर होऊन जातं. जास्तीत जास्त पतंग यात अडकले नर पतंग की मादीला मिलनासाठी पतंग राहत नाही, त्यांचं मिलन न झाल्याने अंडी घालण्याची प्रक्रिया होत नाही आणि पर्यायाने पुढची उत्पत्ती थांबते. त्याच्यामध्ये त्यात आपण त्यांना मारत नाही. त्यांना मारणं म्हणजे फवारणी याने काय फायदा होतो? पर्यावरणपूरक आहे. जर जास्त आपले लावले 20-25 एकरामध्ये तर याच्यामुळे आपल्याला फवारणी कमीत कमी 1 ते 2 फवारणीची बचत होते. म्हणजे पर्यावरणाचं प्रदूषण, आपल्याला चुकून होणारी विषबाधा, पिकाला होणारी बाधा आणि ओव्हरऑल जो खर्च आहे त्याच्यातही बचत होऊ शकते. त्याच्यामुळे